या ना या आती या 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 तुम्ही आलात पण नाही म्हणजे बरं झालं आलात मला माहित होत तुम्ही नक्की येणार काय चाललंय तुझं आमचं घर तोडण्यात तू अंबिका आत्याची साथ कशी काय देऊ शकतेस अगं लाज शरम थोडी तरी शिल्लक आहे का तुझ्यात झालं माझ्यावर वाटेल ते आरोप करून झालं तुझं सारंग अरे मी त्या आत्याची पाहुणी म्हणून आली रे मी कशाला कोणाला फूट पाडू आणि तुला जर खोटं वाटत असेल ना तर विचार तुझ्या घरच्यांना विचार त्यांना मी काही चुकीचं वागतीये का उलट सगळ्यांना जीवच लावतीये रे बस करा तुझी नाटक तुला व्यवस्थित माहितीये आमच्या घरात काय चाललंय आणि अंबिका आत्यानं तुला कोणत्या उद्देशानं ह्या घरात आणलंय हेही तुला चांगलंच माहितीये हा खेळ तुला चांगलाच आवडला असेल ना सारंग मला तू सोडून काहीच आवडत नाही रे का वागलास रे असं माझ्याशी सारंग खबरदार मावा नवराय स्वतःला त्यांच्यावर लादायचा विचारही करू नका अहो दुसऱ्याच्या नात्याचा जरा तरी आदर ठेवा चांगलंच आठवत यांनी तुम्हाला सांगितलं होतं की आपण चांगले मित्र राहू तुमचा हावरटपणा त्याच्यामुळे ना तुम्ही चांगली मैत्री पण गमावली ही मैत्री जर स्वीकारली असती ना तर आज आपण सगळे आनंदात राहिलो असतो एकत्र मजेत असतो तसं पप्या भाऊ हाडी अडचणीत आमच्या पाठीशी उभे असत्या तसं तुम्हालाही उभं राहताना पाहिला जरा बरं वाटलं असतं आम्हाला तुमच्या या वागण्यामुळेच ना तुमच्या आई वडिलांचा पण सन्मान गमवलाय तुम्ही तुमच्याचमुळं नगरकर घर आणि निंबाळकर घराचे संबंध तुटलेत माझा सारंग माझ्यापासून हिरावून घेतलास आणि वर मलाच दोष देतेस तुमचाच दोष आहे ते कधीच तुमचे नव्हते ना त्यांनी तुमच्यावर प्रेम केलं होतं बळजबरीनं जोडलं जाणाऱ्या नात्याला त्यांनी विरोध केला तर त्यांचं काय चुकलं तुमचं चुकलं ते कधीच तुमचे नव्हते ते मिळवण्यासाठी आजही तुम्ही वेडेवाकडे प्रयत्न करताय अहो हा तुमचा मूर्खपणा कोणत्या थराला गेला हे समजतंय तरी का तुम्हाला आमच्या हनीमूनला आम्हाला बाहेर जाऊ द्यायचं नाही म्हणून त्या विहिरीतलं गार पाणी स्वतःच्या अंगावर ओतून घेतलं मुद्दामून आजारी पडलात स्वतःला त्रास देणं इतकं मूर्खपणा कोण करत नावा जीव घ्यायचा तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केला मी काहीच बोलले नाही कधी बोलणार पण नाही त्या कांता बरोबर प्लॅनिंग करून माझ्या बहिणीच्या आयुष्या बरोबर कसे कळू शकला तुम्ही आरत्या सुन्याला बोलू ना किती याचा बाहेर बसलाय आणि आणि बाहेर का हसमुख त्याला तिथं जाणं लई अवघड झालं असणार आहे पण बरं झालं रेणुका ताई स्वतः तिला इथं न्यायला आल्या आपल्यामुळं मुक्तावर ही येळ आली याची जाणीव त्यांनाय खरच रेणुका ताई आता किती समजूतदार झाल्यात नाही त्यांच्या वागण्यावर तुम्ही एकदम खुश आहे हे पण मुक्तामुळं झालंय लेखीच कौतुक करायचं एक चानच सोडू नको तू हा मग हायच माही लेख गुणाची फक्त रेणुका ताईंमध्येच नाही तर मोठ्या मालकांमध्ये पण किती मोठा बदल घडवून आणलाय मुक्तानं आपण कधी विचार तरी केला होता का कि मोठे मालक स्वतः इथं येऊन राहतील म्हणून ते पण मुक्ताला घरी परत घेऊन जायला हा विचार त्यांनी स्वतःनी पण कधी केला नसेल खरंय खरच लय मोठी गोष्ट आहे हे कुसुम काही दिवसांपूर्वी ज्या माणसाने त्याच्या चपलावर मला डोकं ठेवायला लावलं होत त्या माणसाच्या चपला आज माया उमऱ्या बाहेर काढलेल्या होत्या आपलेच कपडे घालून आपल्याच घरात राहत होता
ना कसली तक्रार केली ना कशाची लाज वाटली त्याला. मोठी गोष्ट आहे, मोठी गोष्ट. हा आता फक्त चंद्राजी लवकर बऱ्या होऊ दे आणि त्या अंबिकाताईंना लवकर शहाणपण येऊ दे म्हणजे झालं. पण मला एक कळत नाही, श्रीमंतांच्या घरी भावंडांमध्ये पैशावर नवाद कवत असतील म्हणजे एवढे पैसे आहेत तरी पैशावरच भांडत आहेत. अण्णा, आपण श्रीमंत असतो तर मुक्तताई मी आणि गजा असच भांडलो असतो का? नाही पुरी, अग ती माणसं पैशांसाठी भांडत नसतात. ही जी जास्तीची हाव असते ना पैशांची, ती माणसात भांडणं लावत असत. प्रश्न श्रीमंत गरीब हा नसतोच कधी, माणसात असणाऱ्या हावरट वृत्तीचा प्रश्न असतो. तेव्हा माणसाला आपण काय चुकीचं करतोय ते सुद्धा कळत नाही. जे सोन्यानं केलं त्यांना बोलवायला गेलाय, अजून आला कसं नाही? आई अण्ण ते कुठंच दिसत नाहीये, मी सगळीकडे शोधलं, पळून गेलं वाटत आहे. परत? हा तुझ्या ताईला सांग, मावत तिच्यावर लय प्रेम आहे म्हणा. भाबड्या पोरीनं तुमचं काय बिघडवलं होतं? मायावर राग होता ना, मायावर काढायला पाहिजे होतं. तुम्हाला आणि त्या कांताला आगीत ढकलून द्यायला पाहिजे होतं. मी असं केलं असत ना तर तुमच्या त्या मायात काय फरक राहिला असता? मावा घर तोडायला आलायत ना. मी अजून जिवंत आहे. मी तस काहीच होऊ देणार नाही. अंबिका त्याच्या पाहुण्यात ना, पाहुणे 2-4 दिवसांच्या वर राहत नाहीत हे माहित आहे ना तुम्हाला? आणि त्यापेक्षा जास्त दिस राहणाऱ्याला पाहुणे नाही, घुसखोर म्हणत्या. ह्या असल्या घुसखोरांना कसं हिसकावून द्यायचं मला आणि दादाला चांगलंच माहित. बघते आता बघते, हा शिरडू नकोस. हे बघ, आज ना उद्या तो पळून जाणारच होता. आपणच त्याला त्याच्या मर्जी विरुद्ध इथे थांबून घ्यायला नको. यात आपल्या नशिबाचा सोडून दुसऱ्या कुणाचा काहीच दोष नाहीये ग. मग त्याला सारंदाजीला सांगितलं का? नाही नाही, अजिबात नाही. त्यांच्या माग काय कमी राडाय का? त्यांना उगा अजून टेन्शन द्यायला नको. ह्या सोन्यानं बरोबर डाव साधला. मुक्त आणि जावय बापू घरी नाहीत ना, याचा फायदा उचलला त्यांनी आणि पळाला. आपण आपणच सावध राहायला पाहिजे होत ना. सावध राहायचं म्हणजे काय करायचं होतं का? काम धंदे सोडून त्याच्या माग माग फिरत बसायचं का? मावा त्याच्यावर कधीच विश्वास नव्हता, पण आता मी शांत बसणार नाही. माझ्या पुरीच्या आयुष्याच वाटोळा करणाऱ्याला जगायचा अजिबात अधिकार नाही. पाहतोस त्याला. तू का रडती? मला कोणी सांगत का काय झालं ते? न सांगता कुठे गेला होता? मी ते नोकरी शोधायला गेलो होतो, बराच वेळ झाला याला. पण तुम्ही सगळे माझ्याकडे असं का बघून राहिले? आम्हाला वाटलं तुम्ही बघते त्याला सोडून पळून गेले. काय
असं कसं पळून जाईल, अजिबात नाही. हे बघा, मला माहित आहे तुमचा मायावर विश्वास नाही, पण मी खरं सांगतोय, तुम्ही बिंदास्त रहा, मी कुठं बी पळून नाही जाणार, खरं सांगतोय मी. एकदा मी भक्तीच्या बाबतीत चूक केली, मला तशी चूक अजिबात नाही करणार. मला लय मनापासून वाटतंय काहीतरी काम करावं, तुम्हाला घरात हातभार लावा म्हणून मी काम शोधायला गेलो होतो. आणि एक बांधकाम चालू होत, तिथं जाऊन त्या गौंड्याला भेटलो. त्याला काय बिगाऱ्याचं काम असेल तर सांग म्हटलं, नंतर गौंड्याचं शिकून ते बी करता येईल. आणि आपलं ते एसटी कंडक्टर नाहीत का भागवत, ते बी भेटले, ते पण बोलले काय असेल तर सांगतो म्हणून. मी खरं सांगतोय, मी नाही पळून जाणार खरं. भक्ती, मला तो विश्वास तोडायचा नाही, तो विश्वास जिंकायचा. काय रे सरन, नाही म्हणजे आम्हाला घरातून हाकलून दिलं तेव्हा कोणी असे हातापाय पडले नाहीत, म्हणजे हातपाय जोडले नाहीत किंवा काहीच झालं नाही, पण आज घर तुटताना दिसतंय म्हटल्यावर कसे पळत पळत आलात नाही. म्हणजे तुमच्या मते घर तुटण्याची व्याख्या काय? आता तू ना सोयीस्कररित्या विसरतेस, तुम्हाला घराबाहेर काढणं ना ही दत्ता मामानं केलेल्या चोरीची शिक्षा होती. हो, मग आजवर दादानी केलेल्या असंख्य पापांची शिक्षा या घराला मिळते असं समज. आणि खर तर हे सगळं मुक्तामुळे होत आहे. तू जा ग बाई, तू माझ्या नजरेसमोर येऊच नको, तू जा जा. ठीक आहे, नाही येणार, पण आत्ता हा वाट टाळता आला ना तर बरं होईल. दादा तुमचे मोठे भाऊ आहेत, ते कधीच तुमच्या वाईटाचा विचार करणार नाही, तुमची जबाबदारी तर ते कधीच टाळणार नाही, हे तुम्हालाही माहित आहे. हे तुम्हाला काही सांगू नको, त्याच्याकडे मोठ्या भावाची माया बिया असं काही राहिलेलं नाही. त्याच्याकडे राहिलाय तो फक्त त्याच्या श्रीमंतीचा माज, त्याचा अहंकार, आणि तो मी उतरवणार म्हणजे उतरवणार. झोच तर घोळ झालाय, तुम्ही ना तुमचं चुकीचं मत तयार केलंय त्यामुळे तुम्हाला सगळंच चुकीचं वाटतंय. तुम्हाला समजवण्यात काहीच अर्थ नाहीये. आत्ता मला आजींची चिंता आहे, त्यामुळे हे सगळं थांबवा. मी सांगते आपण हे नंतर नक्की सोडवू, हात जोडते, थांबवाय सगळं. रेणुकाच्या खर्चांचा विश्वासघात करून जिथे आलीये तिच्यावर मी का विश्वास ठेवायचा? ती माझ्या विश्वासाला अजिबात पात्र नाहीये. तुला मी एका गोष्टीची गॅरंटी देते, गॅरंटी नको चॅलेंज देते. कोणी कितीही विरोध करू दे, वाटण्या होणार म्हणजे होणार. ह्या घरातच नाही, तुझ्यामुळे रेणुकाच्या संसारात सुद्धा. म्हणजे तू आता रेणुकाच्या घरात पण आग लावणार? तर मला ना मला लाज वाटते तुला माझी आत्या म्हणायला. मग मला पण तुझी लाज वाटते, आणि आत्ताच नाही तेव्हापासून वाटते, जेव्हा तू या लायकी नसलेल्या मुलीला या घरची सून म्हणून घेऊन आला. आत्या, बघ, मी मुक्ताबद्दल एकही चुकीचा शब्द ऐकून घेणार नाही. तुम्ही जरा शांत व्हा. आणि आत्या, तुम्ही पण जरा शांत डोक्याने विचार करा. आता लिव्ह इट, यांच्याशी बोलून काहीच फायदा होणार नाही, चल आपण जाऊया. अंबिका, आत्याने दत्ता मामाला त्या समजवण्यात काहीच पॉइंट नाही आहे का? त्यांच्यासमोर कितीही डोकं आपटा, त्यांना हवं तसंच वागणार ते. ठीक आहे, त्यांच्या परीनं त्यांना जे काय करायचं ना ते करू द्या. आजींना कसं बरं करता येईल ना त्याच्या मागे लागूया. एकदा का त्यांना बरं वाटलं की मग आपण इथून निघून जावे, हेच ना? जावं तर लागेलच ना. तर मग तर मला खूप टेन्शन येते. हे बघ, जर आजीला कळलं की आपण इथे कायमचं राहण्यासाठी आलो नव्हतो तर तिला आणखीन त्रास होईल, आणि बाकीच्यांना काय वाटेल, काय विचार करतील सगळे? तेवढं आता सगळ्यांना समजून घ्यावंच लागेल. पण तुम्ही काळजी करू नका, आजीला काही होणार नाही.
सत्य स्वीकारलंय. आणि दादा, भाऊ, काका, मोठी आई ते सगळे आहेत ना, ते घेतील सांभाळून. ठीक आहे. आताच काय, आता इथेच राहायचं ना की दुसरीकडे कुठे जायचं? आपण आउट हाऊस मध्ये राहूया का? ओ माय गॉड, आता का ह्यापेक्षा रोमॅन्टिक काय असू शकेल? आपल्या प्रेमाच्या दिवसातले ते क्षण आपल्याला पुन्हा अनुभवता येतील. सगळ्या परिस्थिती तेवढे प्रेमळ कसे असू शकतात? माझ्यामुळे आतापर्यंत एवढी गैरसोय झाली, तरी तुमच्या चेहऱ्यावर कायम हे असं हसू असत, कायम आनंदात असत. कस जमत तुम्हाला? अगं मुक्ता, तुझ्यामुळेच. तू माझ्या आजूबाजूला असलीस ना, तुम्हाला कसलाच त्रास जाणवत नाही, एकदम हॅपी असतो मी. मुक्ता, तू माझ्यासोबत असण ह्यापेक्षा दुसरा कुठलाच आनंद नाही माझ्या आयुष्यात. आल्यावर एकदम ड्रीम होम मध्ये आल्यासारखं वाटत. म्हणजे आपल्या किती आठवणी तिथल्या. मी इकडे राहायचं सुचवलं तुम्हाला अडचण तर नाही ना वाटत? अडचण? मुक्ता, माझ्या चेहऱ्यावरची स्माईल बघशी, एकदम ब्राईट आणि मोठी. मी हा विचार करत होतो की तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण किती रोमॅन्टिक असतो यार. एवढ्या सगळ्या अडचणीत तुम्हाला प्रेमाच्या गप्पा कशा सुचतात काय माहित? कारण मी प्रेमाचा विचार करत नाही, मी प्रेम फील करतो. आणि त्यात माझी पार्टनरच अशी आहे ना की तिला बघून फक्त प्रेम प्रेम आणि प्रेमच येत. मुक्ता यार, तू किती ब्युटिफुल आहेस. तुझी अनबिलीवेबल स्माइल आणि हे तुझे कोबरे गाल. मुक्ता, तू रूपवान तर आहेस, त्याही पेक्षा तू गुणवान आहेस. संबळ वाजवण्यासाठीची तुझी जिद्द, कुटुंबासाठी चाललेली तुझी धडपड, समोर कितीही संकट आलं ना तरी त्याला तितकंच शांतपणे आणि संयमानं उत्तर देण्याची तुझी हातोटी. बस बस, मला हात लाज वाटती. मुक्ता, तू जर माझ्या आयुष्यात आली नसतीस ना तर स्त्रीचं मन इतकं सुंदर असतं हे यार मला कधीच कळलं नसतं. अगं माझं आयुष्य खूप लक्झरियस होतं, माझं आयुष्य खूप ऐशोआरामात गेलंय. पैशानं कुठलीही वस्तू विकत घेता येऊ शकते, पण तुझ्या मनाचा खरेपणा, तुझ्या मनाचा हा निर्मळपणा कितीही पैसा ओतला ना तरी विकत घेता येऊ शकत नाही. आज तू मला पहिल्यांदा स्वतःहून मिठी मारलीस. काहीच बोलू नका. शांती आहे ना, तुमच्या मिठीत आल्यावर मला शांती मिळते. मिठीतली ऊब मनातली सगळी दुःख इसरायला लावते.
खरंच जगातली सगळ्यात सुरक्षित जागा हीच आहे. माझी सगळी भीती संपून जाते.